आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या आराध्यामुळे आणखीन काय काय करावं लागणार आहे कुणास ठाऊक. विचार केला होता छान आराम करू हॉटेलमध्ये राहू, पण नाही, तिथेही गडमडलीच ती. तरी नशीब आम्ही घाई घाई इथे येऊन पोचलो या मनशांती केंद्रात. नाही आराध्य, तुझ्या हुशारीवर आमचा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच कुठली रिस्क न घेता आम्ही ताबडतोब इथे आलो. आल्या आल्या हा फोटो काढून श्रेयसला पाठवले. मम्मा खूप छान आणि आनंदात दिसताय तुम्ही. तुम्हाला असं रिलॅक्स बघून आम्हाला खूप बरं वाटलं. आराध्याला सुद्धा फोटो खूप आवडला. तिने तर तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट लिया असंही सजेस्ट केलंय. आय नो आराध्या, तू आमच्या श्रेयसला आमच्यापासून तोडण्यासाठी हे सगळं करतेस. श्रेयसच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी कितीही प्रयत्न कर ग, पण आम्ही नाही होऊ देणार ते. लक्षात ठेव, तुझ्या समोर आम्ही उभे आहोत, यशोधरा सरनाईक. आमच्यावर विश्वास न ठेवणारी तू, तुलाच आमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवायला भाग पाडणार आम्ही. आणि तुझ्या डोळ्यांवर विश्वासाची अशी पट्टी बांधणार ना की तुझ्यावर झालेला वार तुलाच कळणार नाही. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. खरंच तुझा विश्वास बसला. ओ एक मिनिट, तुला काय म्हणायचं, म्हणजे तो खोटं बोलत होता? खोटं बोलत होता असं नाही, पण त्याने तुझी परीक्षा घेतली असेल तर. म्हणजे? म्हणजे त्याला जर हे बघायचं असेल की तुझ्यासाठी पैसा महत्वाचा आहे का प्रेम, म्हणून त्याने जर असं सांगितलं असेल की सासूबाईंनी सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करायला घेतली आहे. मेडाबाई, अक्षय खूप हुशार आहे. पण मग माझ्याही लक्षातच नाही आलं ना, म्हणजे तो माझी परीक्षा बघायला. ते महत्वाचं नाही. तू मला सांग, तू काय उत्तर दिलंस त्याला? ताई, तू मला जसं सांगितलं होतं ना, तसं मला जे वाटतं ते मी बोलले. गुड, कारण ह्या परीक्षेत तुझं पास होणं खूप गरजेचं होतं श्राव. मला नाही वाटत ही परीक्षा तुझ्या एकटीची झाली असेल. एक मिनिट, काय म्हणायचं आहे तुला? ताई, म्हणजे शनायाची सुद्धा? कारण श्रेयस मला असं म्हणाला होता की अक्षय जरा तुझ्यात आणि शनायामध्ये थोडा कन्फ्यूज आहे, म्हणजे त्याला योग्य काय हे ठरवता येत नाहीये. आणि अशी परीक्षा जर झाली किंवा घेतली तर डिसाईड करणं सोपं होतं ना. पण माझी परीक्षा घेतली ते ठीक आहे, शनाया तिचा काय संबंध? ती कशी मुलगी आहे हे अक्षयला माहीत नाही आहे का? आणि मुळात तिचा विचार करायचाच का त्याने? त्याच्याबरोबर लग्न ठरलेलं मोडण्यासाठी तिने पैसे मागितले होते, हे तुला आठवत आहे ना? आठवत आहे. आणि अक्षय हे विसरला नसेल म्हणूनच त्याने हे डिसाईड केलं असेल की आता ही परीक्षा घ्यायची. अगं पण ती शनाया ती किती स्वार्थी आहे आणि पैशांसाठी वाटेल ते करेल हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग तरी अक्षय तिचा विचार का करतोय? आणि ती हे सगळं खोटं वागते प्रॉपर्टीसाठी हे अक्षयच्या लक्षात नाही येत आहे का? कारण तसा तो खूप साधा भोळा आहे आणि त्यामुळे त्याने तिच्यावर विश्वास ठेवलाही असेल की पैशांसाठी कोणीतरी असं बदलू शकत. पण तू काळजी करू नकोस, तुझ्या आणि अक्षय बद्दल मी श्रेयसकडे ऑलरेडी डिस्कस केलंय. खरंच? हो. आणि तो काय म्हणाला माहितीये, सासूबाई जेव्हा मनशांती केंद्रातून परत येतील ना तेव्हा तोच स्वतः त्यांच्याशी हे सगळं बोलणार, मला खात्री आहे. खरंच? आणि तू म्हणते तसंच होऊ दे प्लीज. प्लीज सिरियसली, माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. सेम, मलाही आधी हेच वाटलं होतं की तो गंमत करतोय,
पण मॉम नाही, तो सिरियसली बोलत होता. मॉम विचार कर, जर यश आंटीने सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर केली तर आपण काय करणार? आणि मी तर चंपूशी लग्न का करतीये? जर पैसा आणि प्रॉपर्टीज नसेल तर मी का करू त्याच्याशी लग्न? तू हे असं रिॲक्ट झालेस का त्याच्यासमोर? मॉम, तो चंपू आहे, मी नाहीये. मी का असं रिॲक्ट होईन? एक मिनिट, काहीतरी मार्ग काढायला हवा. मी यशला फोन करते आणि सगळं क्लिअर करते. हे बघ, जे काही करायचं ते कर, पण प्लीज लवकर कर. मला ना त्या चंपू बरोबर टाइम स्पेंड करायला सुद्धा आवडत नाही. पण मी हे सगळं करते का करते मॉम? प्लीज काहीतरी कर. हो, तू जरा शांत हो. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, यश का वागती असं? मॉम प्लीज, ऍटलीस्ट तू तरी हे नको विचारूस. अगं तू बेस्ट फ्रेंड आहेस ना तिची, आणि तुझ्यासोबत जर काही सगळं करू शकते तर ती काही करू शकते. आणि कुठल्या तरी सो कॉल गुरुजींनी तिला हे सगळं करायला सांगितलंय. बरोबर बोलतीयस तू, यशोधराचा ना काहीच नियम नाही, ती काही करू शकते. अगं पण मॉम मी काय करू आता? मी त्याच्यासमोर ऍक्टिंग केली की मला पैशांमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. पण हे सगळं जर खरं असेल तर माझी सगळी मेहनत वाया जाणार आहे. यु नो, मी त्या चंपू मध्ये इंटरेस्ट न घेतलेलाच बरा आहे. चिल शानू बेबी, इतक्यात कसलीच घाई करू नकोस. मी तुला म्हंटलं ना, मी यशला कॉल करते आणि इनडायरेक्टली सगळी इन्फॉर्मेशन काढते. तोपर्यंत तू जरा शांत बस. अगं पण त्या मुंबईत नाही आहेत, त्या इगतपुरीला गेल्यात म्हणे, आणि 7-8 दिवस लागणार त्यांना रिटर्न यायला. ठीक आहे, काही दिवसांचा तर प्रश्न आहे ना, आणि तसंही मी तिला कॉल करेनच. पण तोपर्यंत तू कुठलाही डिसिजन घेऊ नकोस, धीर धर. कळलं का? थँक यू. बघता बघता 8 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. मम्मा येत आहेत फायनली. हो ना, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? निघालायत का? त्या कधीपर्यंत पोहोचणार आहेत? हो, किती प्रश्न विचारशील. झालंय आत्ताच बोलणं, 1/2 तासात पोहोचतायत. छान, मी सगळी तयारी करून ठेवलीय, त्यांची रूम आवरून ठेवली आहे, त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट पण करून ठेवलाय. सुपर्ब. पण बघ ना, 8 दिवस मम्मा नव्हत्या फक्त, पण घर असं रिकाम वाटत होत. आता त्या परत येत आहेत म्हणल्यावर घरात उत्साह वाढतोय. खरंय, कोणी येत तर कोणी जात. अरे हो, ते काका काकू निघतायत ना. हो, का निघतायत पण इतक्या लवकर? थांबले असते अजून काही दिवस. मी सांगितलं त्यांना, पण मे बी त्यांना इथे कम्फर्टेबल वाटत नसेल. मे बी. पण त्यांना सांग, त्यांना काहीही लागलं तरी कधीही आपल्याला कॉल करायचं. सांगितलंय. आणि त्यांचं पॅकिंग वगैरे झालं सगळं? हो, सगळं मी व्यवस्थित करून दिलंय त्यांना पॅकिंग. सुपर. आणि ते ज्या घरात आता राहायला चालले तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे ते काही पाण्याचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात युजुअली, किंवा वेल फर्निश्ड आहे ना घर? सगळं मी बघितलंय, सगळं चेक केलंय, सगळी व्यवस्था उत्तम आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं घर आपल्या घरापासून जवळ आहे. सो मी त्यांना सांगितलंय की कधीही काहीही लागलं ना तर लगेच कॉल करा. हे असं असतं बघ, तू असलीस ना की मला काही विचारही करावा लागत नाही. चल, मला जायचं आहे. तर निघालेत ना? थांब, मी पण आलो त्यांना सी ऑफ करायला, चहा नंतर घेतो. चल. आई, यशोधरा येईल ना तेव्हा तिच्यात थोडासा जरी बदल झाला असला ना तरी मिळवलं. नाही तर व्हायचं असं ती तशीच राहायची, आणि काय तो प्रचंड बदल त्या मनशांती केंद्रात व्हायचा. आल्या तिची थट्टा करू नकोस. काय आजी, डॅड काय चाललंय? काही नाही रे. बरं झालं तुम्ही आलात. आशाताई आणि तिचे मिस्टर असे तडका फडकी काय निघालेत? अगं बघ ना. तडका फडकी कुठे आजी? आज ना उद्या त्यांना जायचंच होत ना, ते आज जात आहेत एवढंच. चला आजी, येतो आम्ही.
थोडे दिवस थांबला असतात तर बरं झालं असत. नाही आजी, तुम्ही खूप सांभाळून घेतलं आम्हाला. अजून किती उपकार करणार आहात आमच्यावर. अहो ताई, उपकाराची भाषा काय करताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला काही अडवणार नाही, पण कधीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली ना तर फोन करा. आम्ही सगळे तुम्हाला आमच्या कुटुंबातले समजतो. आराध्या, त्यांना डबा दे ना. हो आजी. म्हणजे घरी गेल्या गेल्या काम नको करायला, थोडा आराम करता येईल ना. अहो पण कशाला उगाच त्रास. हे काय हो, आजी म्हणताय आणि उपकाराची भाषा पण करताय. खरं सांगू का, तुम्हाला आडकाठी करायची नव्हती, पण राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटतंय. कोणत्या गोष्टीचं आजी? तुम्ही आता निघून जाताय, तुम्ही इथे होता तेव्हा घर कसं भरल्यासारखं वाटायचं, आधार वाटायचा हो तुमचा. हो आजी, पण कधी ना कधी आम्हाला जावं तर लागणारच होतं ना. आणि किती दिवस राहणार इथे? आणि तुम्ही कधीही बोलवा, आम्ही इथे जवळच आहोत. नमस्कार करते. सुखी राहा. नमस्कार करतो. सुखी राहा आणि सोन्यासारखा संसार करा दोघ. आणि तुमचे खूप खूप आभार. अहो काकू, असं काय करताय? कधीही काही लागलं तरी हक्काने फोन करा. हॅलो एव्हरीबॉडी. यशोधरा मम्मा, वेलकम बॅक मम्मा. कसा आहे तू? मी छान. सगळे कसे आहात? हे काय, कुठे निघालं? यशोधरा, आराध्याने त्यांच्यासाठी दुसरं घर बघितलंय, तिथे राहायला चाललेत ते. काय? हो, आता यांची तब्येतही सुधारतीये म्हणून म्हटलं आता निघतो आम्ही. यशोधरा मॅडम, तुमचे खूप खूप आभार. आमच्यासारख्यांना तुम्ही तुमच्या घरात जागा दिली. नुसती जागाच नाही तर तुमच्या कुटुंबात सहभागी करून घेतलं आम्हाला. थँक यू सो मच. येतो आम्ही. चल. थांबा. यशोधरा, काय झालं? तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. आता काय झालं आणखी? काही नाही. तुम्ही दोघं इथून जाऊ शकत नाही कारण तुम्ही दोघं इथेच राहणार, या घरात आमच्या बरोबर. नाही, आम्हाला कळतंय तुमचा विश्वास बसत नसेल आमच्या बोलण्यावर. नाही म्हणजे, याआधी तुमचं मन खूप दुखावलंय, आम्ही तुमचा अपमानही केलाय. माफी मागतो तुमची, पण प्लीज हे घर सोडून जाऊ नका, इथेच राहा. अहो नाही, असं काय करताय तुम्ही? असं पेचत नका टाकू आम्हाला. आणि तुमच्या चांगुलपणाचा किती फायदा घेणार होतो आम्ही. आम्ही येतो. नाही,
याचा अर्थ तुम्ही आम्हाला माफ केलं नाही ना? असं काय करताय आशाताई? हे बघा, आम्ही पूर्वी जे काही वागलो ना, ती परिस्थितीच तशी होती खरंच. पण आता तुमच्याविषयी आमच्या मनात कुठलाही राग कुठलाही तिरस्कार नाहीये. विश्वास ठेवा आमच्यावर. तरी पण तुम्ही नाही विश्वास ठेवणार आमच्यावर आशाताई. अहो, तुम्ही आमच्या धाकट्या बहिणीसारख्या आहात. झाली मोठ्या बहिणीकडून चूक, मग तिला माफ नाही करणार? तिची चूक सुधारण्याची तिला एक संधी नाही देणार? प्रायश्चित्त घेण्याची संधी नाही देणार तुम्ही? श्रेयस, समजाव ना त्यांना. आई, तू बोल यांच्याशी, तुझं नक्की ऐकतील. काकू, काका, ममा इतकं म्हणतायत ना, प्लीज थांबा, जाऊ नका कुठेही. आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, राहा ना. मी काय म्हणतो, यशोधराने चूक मान्य केली आहे, हा तिच्या मनाचा मोठेपण आहे. तर मला तरी वाटतं की ती चूक सुधारायची एक तरी संधी त्यांना दिली तर फार बरं होईल, नाही का? अरविंद, सो काइंड ऑफ यू. अशा ते आम्हाला कळतंय तुमचा विश्वास बसत नसणार आमच्या बोलण्यावर. आय मीन, हा विचार येणारच ना मनात. कालपर्यंत जी बाई आमच्यावर आरोप करत होती, संशयाने बघत होती, तिच्यात इतका बदल कसा काय झाला? पण झालाय, ट्रस्ट मी, खरंच. गेले 8 दिवस ना आम्ही मनशांती केंद्रात होतो आणि त्या 8 दिवसात आमचं आयुष्य अख्खं बदललंय खरंच. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की आयुष्य जर आनंदाने समाधानाने जगायचं असेल ना, तर फक्त एकच गोष्ट माणसाला करता आली पाहिजे, माफ करणं आणि माफी मागणं. हे मात्र खरंय, माफी मागितल्याने कोणी लहान होत नाही, पण माफ करणारा मात्र नेहमीच मोठा असतो. आई, मन शांत राहावं ना म्हणून मनशांती केंद्रात हे ब्रेसलेट देतात. तुम्हाला सांगते, हे ब्रेसलेट घातल्यापासून ना आमच्या विचारांची दिशाच बदलली आहे खरंच. आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतोय, रिक्वेस्ट करतोय, आम्हाला माफ करा आणि हे घर सोडून जाण्याचा विचारही मनात आणू नका. आय प्रॉमिस, तुम्ही इथे राहत असताना तुमच्या राहण्यावर तुमच्या वावरण्यावर कुठलीही अडचण कुठलंही बंधन येणार नाही, आय प्रॉमिस. आता विचार करू नका, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणजे नाही. आराध्या, बॅग्स रूम मध्ये पाठव. इशू अक्षय, त्यांचं सामान वर नाही. या. आई, नमस्कार करते. हा अग मम्मा, 8 दिवसाच्या मेडिटेशनने तुमच्यात एवढा फरक पडेल असं वाटलं नव्हतं मला. आणि तुम्ही काका काकूंना पण इथे राहायला सांगितलं, थांबायला सांगितलं. आम्हालाही वाटलं नव्हतं रे, हे गेले 8 दिवस म्हणजे मॅजिकल. बघ नाही, आता 2च तर माणसं आहेत राहिली आपल्या घरात, तर आपल्याला काय कमी पडणार आहे? उलट माणसं घरात असतील तर घर भरल्यासारखं वाटतं, राईट? अगदी माझ्या मनातलं बोललीस यशोधरा. यशोधरा, तू खरंच आम्हाला सगळ्यांना अगदी आश्चर्याचा धक्काच दिलायस. म्हणजे 8 दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये एवढा बदल होऊ शकतो यावर माझा तरी अजूनही विश्वास बसत नाहीये. यामुळे तू किती आनंदी आणि किती पॉझिटिव्ह दिसतेस याची तुलाही कल्पना नाही. हो खरंच मम्मा, खूप फ्रेश दिसताय तुम्ही. नाही यशोधरा, अशी जर तुझ्या बाबतीत जादू होणार असेल ना, तर मला तरी वाटत की प्रत्येक महिन्यातले 8 ते 10 दिवस तू त्या मनशांती केंद्रात जा आणि मेडिटेशन घे. म्हणजे कसं की तुझ्याही मनाला शांती मिळेल आणि पर्यायी आमच्याही मनाला शांती मिळेल, काय? काय रे अरविंद,
बरं आम्हाला सांगा, तुम्हा सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला का? आराध्या, काय बनवलंय आज? आज तुमच्या आवडीचे फ्रेंच टोस्ट. अय्या, फ्रेंच टोस्ट नको, उपमा करशील? ओके, ठीक आहे, मी करते. थँक्यू बेटा. आम्ही जरा फ्रेश होऊन आलोच. हा, आमच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवतो. तसे त्या अतिशहाण्या मुलींच्या आई वडिलांना थांबवणं काही कठीण नव्हतं. प्रवेश तर चांगला झाला, आता खरं नाटक. असं नाटक ज्याचा विचारही कोणी केला नसेल. टू अंडरस्टँड. Make sure everyone understands.